नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमंचा या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूयात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या बातमीनं. ओबीसींचं राजकीय आरक्षण मिळावं याच्यासाठी सुधारित अध्यादेश जो पाठवण्यात आलेला होता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे, त्याच्यावर राज्यपालांनी सही केली आहे. या सहीनंतर हा अध्यादेश राज्य सरकारकडे पुन्हा पाठवण्यात आलेला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हा संघर्ष ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या अध्यादेशावरून पेटेल की काय अशी शक्यता निर्माण झालेली होती. कारण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काही त्रुटी काढलेल्या होत्या अध्यादेशात, त्यामुळे राज्य सरकारनं पुन्हा एकदा हा सुधारित अध्यादेश पाठवलेला राज्यपालांकडे आणि मग राज्यपालांनी त्याच्यावरती सही करून तो राज्य सरकारकडे पुन्हा पाठवलेला आहे. त्यामुळे हा जो वाद गेल्या काही दिवसात निर्माण झालेला होता त्या वादावर आता पडदा पडलाय असं म्हणावं लागेल. कारण राज्य सरकारच्या मंत्र्यांनी सुद्धा राज्यपालांच्या या भूमिकेचं स्वागत केलेलं आहे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या सहीच्या नंतर हा अध्यादेश निघणं किंवा त्याची अंमलबजावणी होणं हे सोयीस्कर होणार आहे आणि त्यामुळे तो आता अंमलात सुद्धा येईल. त्यामुळे खरंच या अध्यादेशाच्या नंतर आता पुढचा प्रश्न हा आहे की या अध्यादेशाच्या नंतर ओबीसींचं गेलेलं राजकीय आरक्षण परत मिळवता येईल का. कारण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या नंतर हे राजकीय आरक्षण गेलेलं आहे, अशा वेळी अध्यादेश काढून ते आरक्षण वाचवता येईल का. मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महानगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत या अध्यादेशाच्या माध्यमातून ओबीसींचं राजकीय आरक्षण हे बहाल करता येईल का. कारण हा अध्यादेश काढताना राज्य सरकारनं 50% मर्यादा ओलांडली जाणार नाही याची काळजी घेत. राज्यपाल महोदयांनी अध्यादेशावर सही केली असेल तर निश्चितपणे त्यांचं आम्ही स्वागत करतो. ओबीसींच्या हितासाठी निश्चितपणे, कारण की राज्यपाल हे पद जे आहे हे पद हे काही पक्षाचं नसतं, हे राज्याच्या जनतेच्या हिताचं जनतेसाठी असतं आणि म्हणून राज्यपाल महोदयांनी या पद्धतीची सही केली असेल तर निश्चितपणे त्याचं स्वागत आम्ही करतो. तेव्हा ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या दृष्टीनं ते पुन्हा बहाल करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारनं काढलेला हा अध्यादेश एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. पण हा अध्यादेश कुठंतरी वादात सापडलेला होता. राज्याच्या विधी आणि न्याय विभागानं या संदर्भातल्या काही त्रुटी काढलेल्या होत्या आणि त्याच त्रुटींवरती बोट ठेवलं होतं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आणि त्यानंतर या अध्यादेशावर राज्यपाल सही करणार का हा प्रश्न विचारला जात होता. राज्य सरकारमधल्या काही मंत्र्यांकडून त्याच्याबद्दलचे आक्षेप घेतले जात होते, आरोप केले जात होते. पण सुधारित अध्यादेशावर आता राज्यपालांनी सही केल्यानं ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भातल्या या अध्यादेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार बोलण्यासाठी आता आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे डोके आहेत आणि त्यांच्यासोबत बाळासाहेब सानपसुद्धा जोडले गेलेले आहेत, आपले ओबीसी नेते. मी थेट जातो आहे स्वातीकडे. स्वाती, आता राज्यपालांनी त्या सुधारित अध्यादेशावरती सही केलेली आहे, त्यामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण बहाल करण्याच्या दृष्टीनं मार्ग मोकळा झाला असं मानायचं? हाच या घडीचा प्रश्न आहे विलास, की एका बाजूला या अध्यादेशावर सही झालेली आहे पण दुसऱ्या बाजूला याला चॅलेंजही होऊ शकतं हे नाकारता येत नाहीये. आणि म्हणूनच या अध्यादेशावर सही झाल्यानं आनंद मानणार आहेत का ओबीसीचे नेते बाळासाहेब सानप आहेत, थेट त्यांच्याकडे जाणून घ्या. बाळासाहेब, या क्षणाची तुमची भूमिका किंवा तुम्हाला काय वाटते की सही झालेली आहे याचा अर्थ राजकीय आरक्षण लगेचच लागू होत आहे? नाही, सही झाली ही सही 1-5 दिवस अगोदर जर केली असती या महाराष्ट्रातल्या ओबीसीला त्याचा फायदा झाला असता. आणि जे राजकीय आरक्षण हे इलेक्शनची प्रोसेस सुरू झाली ही प्रोसेस थांबून त्या ठिकाणी ओबीसीला संधी मिळाली असती. परंतु या महाराष्ट्र शासनावर प्रत्येक वेळी भारतीय जनता पार्टी अडचणीत कसं आणायचं, या शासनाला बदनाम कसं करायचं, या माध्यमातून खऱ्या अर्थाने एवढ्या उशिरा त्यांनी सही केलेली आहे. परंतु या सही आज पुन्हा सुप्रीम कोर्टात जा, पुन्हा या सगळ्या भानगडी करण्यापेक्षा जर खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातल्या ओबीसीला न्याय द्यायचा असता तर 4-5 दिवस त्यांनी अगोदर सही करू शकले असते. परंतु फक्त आणि फक्त त्यांना टाळायचं होतं आणि आम्ही काय आहे एवढं दाखवायचं होतं. विलास, आपल्याला हे सांगणं गरजेचं आहे की
निवडणुका लागल्या एकदा की नोटिफिकेशन काढलं की त्यानंतर मग कोणतेही आरक्षण किंवा कोणतेही अशा प्रकारचे नवे कायदे आणि आरक्षण लागू होते असं म्हटलं जातं. पण या प्रकरणामध्ये कारण या निवडणुका सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून लागल्या होत्या, त्यामुळे आज जर हा अध्यादेश सुप्रीम कोर्टाला दाखवून या निवडणुकीमध्ये त्याचा अंतर्भूत करता आलं असतं असंही म्हटलं जाते आणि त्याच्यामुळे तो फायदा जो झाला असता तो होणार नाही. बाळासाहेब सानप मला सांगा की त्यामुळे या निवडणुकीला फायदा झाला असता असं वाटतं तुम्हाला? 100% झाला असता जर ही सही त्यांनी 4-5 दिवस अगोदर केली असते 100% फायदा झाला असता. पण आज सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर या राजकीय आरक्षण या ठिकाणी जातोय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलतायत, आपण थेट जातोय. डोंबिवलीची घटना ही अतिशय शॉकिंग आहे, अतिशय धक्कादायक आहे आणि अशा प्रकारची घटना उघडकीस आल्यानंतर निश्चित राज्यामध्ये एक भयाचं वातावरण तयार झालेलं आहे. सातत्याने या वाढत्या घटना या चिंताजनक आहे. मला असं वाटतं की सरकारने, गृहमंत्रालयाने आणि पोलिसांनी याच्यामध्ये विशेष लक्ष घालण्याची आवश्यकता आहे आणि डोंबिवलीसारखा भाग जो साधारणपणे एक शांत भाग समजला जातो अशा भागात ही घटना होणं हे देखील मला असं वाटतं की अतिशय धक्कादायक अशा प्रकारचं आहे. त्यामुळे सरकारने याच्यामध्ये तात्काळ लक्ष घालावं आणि विशेष एफर्ट्स घेतले पाहिजेत अशी आमची मागणी आहे. ओबीसी आरक्षणाच्या जो अध्यादेश आहे तो राज्यपालांनी त्याच्यावर स्वाक्षरी केलेली आहे. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला जो काही अध्यादेश आहे हा पहिल्यांदा ज्या स्वरूपात पाठवला होता त्या स्वरूपामध्ये तो जर मंजूर झाला असता तरीही कोर्टातनं त्याच्यावर स्थगिती आली असती, म्हणून राज्यपालांनी ते सरकारच्या लक्षात आणून दिलं. सरकारने सुधारित अध्यादेश राज्यपालांकडे पाठवला, त्याच्यानंतरची माहिती आत्ता माझ्याकडे नाही आहे. आपल्या माहिती करता एक तर इम्पेरिकल डेटा नाही तो सेन्सस डेटा आहे. इम्पेरिकल डेटाच्या संदर्भात मागच्या CM समोरच्या बैठकीतच खुलासा झालेला आहे आणि त्यामुळेच अशा प्रकारचा अध्यादेश सरकारने काढला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारने वेळ मागितलेली नाही, राज्य सरकारने 4 आठवड्याची वेळ मागून घेतली आहे, त्यामुळे कृपया तुमची माहिती सुधारित करा. भेट घेतली आपली नाना पटोलेंनी आणि बाळासाहेब सानपने आपली भेट घेतली आज मुंबईला, काय आहे त्याच्या विरोध भावी त्याविरुद्ध त्या बदल्यामध्ये 12 आमदार जे आहेत त्याचा सदस्य रद्द झाला आहे. आज बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी माझी भेट घेतली आहे आणि त्यांनी मला विनंती केली आहे की राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी. या संदर्भात जरूर मी त्यांना सांगितलं की आमची कोर कमिटी, प्रदेशाध्यक्ष या सगळ्यांशी आम्ही चर्चा करू आणि त्यानंतर या संदर्भातला अंतिम निर्णय आम्ही घेऊ. 12 आमदारांचा वगैरे विषय या ठिकाणी काही नाही. भारतीय जनता पार्टी सौदेबाजी करत नाही. काही पत्रकारांना अलीकडच्या काळामध्ये पतंग उडवायची सवय झाली आहे, त्यांनी उडवलेल्या या पतंगी आहेत. मी एवढंच सांगतो, आमचे 12 आमदार जे सस्पेंड केले आहेत ते नियमबाह्य आहे. आम्ही त्या संदर्भात कोर्टात गेलो आहोत, आम्ही कोर्टातही लढाई लढू आणि बाहेरही लढाई करू. आम्ही संघर्ष करणारे लोक आहोत, सौदेबाजी करणारे आम्ही लोक नाही. महिला नगरसेविकेच्या मुंबईच्या एका भाजप महिला नगरसेविकेच्या कार्यालयामध्ये विनयभंगाची घटना घडलेली आहे. मला असं वाटतं की ही घटना अतिशय गंभीर आहे आणि अशा गंभीर घटना घडल्यानंतर सत्तारूढ पक्षाच्या वतीनं ज्या प्रकारची प्रतिक्रिया दिली जाते, सत्तारूढ पक्षाच्या वतीनं ज्या प्रकारे वेगळ्या वेगळ्या राज्यांकडे बोट दाखवलं जातं, मला असं वाटतं असंवेदनशीलता आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या असंवेदनशील लोकांकडनं कुठलीही अपेक्षा मी बाळगत नाही. सामन्यामध्ये जी टीका केलेली आहे ती दर्जाहीन टीका आहे.
राज्यपालांच्या पदाचा सन्मान हा समजून घेतला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं असं आहे की ती टीका करताना राज्यपालांनी चूक दाखवून दिली आणि ती तुम्हाला सुधारावी लागली यामुळे जी मळमळ आणि तळमळ दिसते आहे ती या टीकेतनं दिसते आहे. पण अशा प्रकारची कितीही जहरी घाणेरडी आणि खालच्या दर्जाची टीका केली तर त्यातनं टीकाकारांची प्रवृत्ती दिसते त्यातनं राज्यपालांचं किंवा त्या संस्थेचं कुठलंही वाकळं होत नाही. हिंदी डोंबिवली की जो घटना है ये दिल दहलाने वाली घटना है. दो दर्जन से ज़्यादा लोगों ने एक महिला के साथ जिस प्रकार से व्यभिचार किया है उस पर जिस प्रकार से बलात्कार किया है मैं ऐसा मानता हूँ कि कानून व्यवस्था कितनी लचर है इसका ये परिचायक है. और हम मांग करते हैं कि इसकी तुरंत कड़ी से कड़ी कार्रवाई इसके मामले में करनी चाहिए और सरकार को विशेष ध्यान देना चाहिए क्योंकि जिस प्रकार से घटनाएं बढ़ रही है डोंबिवली जैसा इलाका जो एक शांत इलाका माना जाता है ऐसे इलाके में भी अगर महिलाएं सुरक्षित नहीं हैं तो कहीं ना कहीं हमारे राज्य की सरकार ने इस बारे में आत्मचिंतन करना चाहिए और ऐसे मामलों में कड़ी से कड़ी कार्रवाई जब तक नहीं होगी तब तक इस प्रकार के आरोपियों के ऊपर हम लोग एक प्रकार से जो उनके मन में डर पैदा करना है वो नहीं कर पाएंगे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवलीतल्या धक्कादायक घटनेच्या नंतर कायदा आणि सुव्यवस्थेच्याबद्दल सुद्धा प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात सुद्धा त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. यासोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर आमची विशेष मोहीम तस्तीबद्दल क्षमस्व. नागपूर जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था याआधी आपण बघितली, त्याहीपेक्षा बिकट अवस्था ही जिल्ह्यातल्या राज्यमार्गाची आहे. नागपूर जिल्ह्यातल्या बहुतांश राज्यमार्गांची खड्ड्यामुळे अक्षरशः चाळण झाली आहे. 35 ते 40 फूट मोठे खड्डे राज्यमार्गावर पडले. पडसाड कुही इथल्या NDR 139 या राज्यमार्गावर राज्यात प्रमुख 10 खड्ड्यात नंबर लागेल इतके मोठमोठे खड्डे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या भागातल्या स्थानिक नागरिक देखील चांगले संतापलेत. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे. नागपूर जिल्ह्यातील बहुतांश राज्यमार्ग हे खड्डेमय झालेले आहे. अक्षरशः रस्त्यांची चाळण झालेली आहे. म्हणजे मी सध्या नागपूर जिल्ह्यातील MDR 139 या राज्य महामार्गावर आहे. नंतर का तुम्ही या रस्त्यावरचा खड्डा बघितला तर म्हणजे या कॉर्नरपासून त्या कॉर्नरपर्यंत म्हणजे पूर्ण असा खड्डा आहे. आणि तुम्ही जर का बघितलं ना तर म्हणजे मी जरी पायी येण्याचा प्रयत्न केला तर मला खड्ड्यावरनं जंप घेऊन यावं लागेल कारण की इतका मोठा खड्डा आहे की मी स्वतः जाऊ शकत नाही. मग वाहनं नागरिक कसे नेत असेल हाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे कारण की बघा इकडे तिकडे खड्डा आहे त्यामुळे मला देखील क्रॉस करताना जंप मारून यावं लागत आहे. ही परिस्थिती नागपूर जिल्ह्यातील बहुतांश राज्य महामार्गाची आहे. तुम्ही इकडे पाठीमागे बघा म्हणजे हा जो रस्ता आहे हा जो आहे तो भंडारा जो महामार्ग आहे भंडारा राष्ट्रीय महामार्ग भंडारा राष्ट्रीय महामार्गाला असणारा हा उपर राज्य महामार्ग आहे. आणि या सर्व रस्त्यावर हे जे मोठमोठे खड्डे आहे म्हणजे 20-20, 25-25 फूट म्हणजे तुम्ही या आम्ही हा जो खड्डा मोजण्याचा प्रयत्न केला तर आमचा टेप पुरणार नाही इतका मोठा हा खड्डा आहे. म्हणजे त्या कॉर्नरपासून या कॉर्नरपर्यंत साधारण 20 फुटाचा हा खड्डा आहे. आणि दुचाकीस्वार असेल 4-चाकीस्वार असेल यांना रस्त्यातनं मार्ग कसा काढायचा हा महत्त्वाचा प्रश्न त्यांच्यापुढे असतो. इतके मोठमोठे खड्डे हे सर्व आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि बहुतांश म्हणजे जिल्ह्यातल्या बहुतांश राज्य महामार्गाच्या खड्ड्यांची हीच परिस्थिती आहे. अनेक वेळा अपघात झालेले आहे नागरिकांना मोठा त्रास झालेला आहे. मात्र तात्पुरती डागडुजी केली जाते पण एका पावसामध्ये 2 पावसामध्ये वर टाकलेली खडी पूर्णपणे वाहून जाते हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे इथले जे नागरिक आहेत त्यांना आपण विचारूया रात्रीला कितीतरी लोक इथे पडतात किती लोक दररोजचे एक दोघांना आम्हाला इथनं फ्रॅक्चर होऊन जावं लागतं असं. आणि हे सगळे निवेदन आम्ही
वारंवार प्रशासनाला दिले, तहसीलदारा दिले, BDO ला दिले, सगळ्या नेत्यांना दिले, स्थानिक नेत्यांना दिले, पण याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही, दुर्लक्षच आहे. वारंवार आम्ही गावची कितीतरी मंडळी जातात आहो, निवेदन देतात आहो, पण प्रशासनाचं नेहमीच दुर्लक्ष आहे. या रोडने कितीतरी गाव पण समोर जुळलेले आहेत आणि हा गावचा हा मुख्य रस्ता आहे साहेब. किती लोकं जातात, कारण तब्येत खराब राहते, अर्जंटली कुठे जावं लागतं तरी इथे जाता येत नाही, वारंवार त्रास होऊनही. मात्र नेते लोक फक्त इथे उद्घाटनासाठी खूप जातात. या रोडचं दोन्ही साईडला 5-5 भूमिपूजन झालं. भूमिपूजनसाठी लोकनेते खूप अग्रेसिव्ह राहतात, परंतु आता ह्या रोडकडे मेंटेनन्स करायचं कोणाचंच लक्ष नाही. आणि मला एक सांगा, तुमच्या गावात एका तरुणाचा मृत्यू देखील झाला, नेमकं काय घडलं होतं तेव्हा? नेमकं म्हणजे ते मागे एक मोड आहे तिकडे रोडावर, दुसरी पहिली मोड आहे तिकडून येताना, तिथे 2 वर्षा अगोदर कसे खड्डे असेच खड्डे होते आणि रात्रीचा वेळ होता, 7 वाजले होते. त्याला गड्ड्यातून गाडी कव्हर करता करता ट्रॅक्टरसोबत त्याची धडक झाली आणि त्याचा जाग्यावरच मृत्यू झाला होता. आणि हा रस्ता कमीत कमी 7-8 वर्ष झाले बनला होता, त्यानंतर कोणाचं लक्ष नाही इकडे. बस हा रस्ता नॅशनल हायवे ते कुहीपर्यंत जोडलेला आहे आणि हल्दीराम स्थानिक कंपन्यामध्ये खूप सारे मुलं जातात, रात्री बेरात्री येतात, 12 वाजेपर्यंत येतात. मग रस्त्यामध्ये असंच दिसला नाही खड्डा, तर ते जाग्यावरच पडून जातात. अच्छा काका, तुम्ही या गावामध्ये राहता काय, म्हणजे तुम्ही कधी या सर्व समस्या कोणाला सांगण्याचा प्रयत्न केला? हो, निवेदन भरपूरदा देऊन झालं या रोडसाठी, परंतु त्याच्याकडे दुर्लक्षच आहे. आता 5-6 वर्षाच्या आधी हा रस्ता बनलेला होता, तेव्हापासून जे खड्डे बनले त्याच्यावर रिपेअरिंग फक्त तात्पुरती केलेली आहे. आम्हाला वाटलं की याच्यापेक्षा मोठे खड्डे नसेल नागपूर जिल्ह्यामध्ये अशी आम्हाला अपेक्षा होती, पण हा जर खड्डा बघितला तर आपण मोजूया, कारण की इथनं रस्ता पण बाहेर ओलांडता येत नाही, इतके खड्डे आहे. म्हणजे ह्या बघा, हा झाला 1-10 फूट, त्यानंतर आणखी पुढे म्हणजे बघा रस्ता जंप मारून यावं लागतं आहे आणि इथे ठेव, खाली खाली ठेव, हे बघा हे झालं 20 फूट, त्यानंतर पुढे आलं हे झालं 30 फूट आणि ह्या पुढचा साधारण 5 किती आहे ह्या, हे बघा म्हणजे 35 फुटाचा खड्डा. म्हणजे जर का स्पर्धा घेतली तर नक्कीच महाराष्ट्रातल्या प्रमुख खड्ड्यामध्ये या खड्ड्याचा नंबर लागू शकतो. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती राज्य महामार्गाची नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. आणि तुम्ही हा खड्डा बघितला ना, इथे एक विशेषता अशी आहे की रुंदी पण बघा, रोडच्या त्या कॉर्नरपासून तर या कॉर्नरपर्यंत आपल्याला खड्डा पाहायला मिळते. म्हणजे एखादा दुचाकी स्वार असेल तर त्याला खड्ड्यातनं गेल्याशिवाय पर्यायच नाही, म्हणजे तो काढूच शकत नाही खड्ड्याच्या बाहेरनं रस्ता. हे बघा म्हणजे काका आले, 1 मिनटं, हे बघा तुम्हाला काही आहे का पर्याय? रख तुम्हाला जर असं वाटलं की खड्ड्यातनं नाही जायचं, आपल्याला बाजूनं जायचं, काही शक्यता आहे का तुमच्याकडे? काही नाही सर, इथं पर्यायच नाही आहे कुठून जावं म्हणून. चालेल, किती वेळा पडलो आम्ही इथं, हो ना, पुष्कळ वेळा पडलो आम्ही या रस्त्यानं. काय अशी परिस्थिती नेहमी राहते का? नेहमीच राहते ही परिस्थिती. तिथं तर समोर तर अजून आहे आमच्यावालं दुकान. हो ना, तुम्ही पडले होते का? पडलो, भरपूर वेळा पडलो इथं. अच्छा, तुम्ही काय करता? काल आम्ही सामान्य नेत्यांनी पडलो इथं, किराणा नेत्यांनी. हो का? किराणा सामान्य नेत्यांनी पडलो आम्ही. काय करता तुम्ही? आम्ही हेच काम करतो, मजुरी. मजुरीचं काम करता, एवढे मोठमोठे खड्ड्यातनं मार्ग काढावं लागतो. अच्छा, हे बघा म्हणजे आता यांना तर का निघायचं असेल ना, तर खड्डा असा आहे की पूर्ण रोड व्यापला त्या खड्ड्याने, त्यामुळे खड्ड्यातनं निघूच शकत नाही. आणि तुम्ही या खड्ड्याची खोली जरी बघा ना, बघा हा स्थानिक मुलगा आहे, म्हणजे साधारण 1.5 फुटापर्यंत खोली असेल या खड्ड्याची. म्हणजे रात्रीच्या वेळेस एखाद्याचा जीव घेण्याचाच प्रकार हा आहे, मात्र प्रशासनाचं याकडे लक्ष नाही, याला विचारूया. मला एक सांग, इतके मोठे मोठे खड्डे पडण्याचं कारण काय वाटतं तुला? कारण म्हणजे इथे मोठं खड्डे पडण्याचं म्हणजे रेतीची टिप्पर, हा रोड तेवढी कॅपॅसिटी नसते या रोडाची गाडी जाणायला, एक म्हणजे टिप्पर जाणायला, एक तरी इथून हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये वैनगंगा नदी आणि कामठी कणा नदी याची रेती इथून तस्करी केल्या जाते, हे मुख्य कारण या टिप्पर असायचं आहे हा रोड फुटण्याचं. प्रशासनाने निदान नागरिकांच्या जीवाशी खेळू नये आणि वेळेवर या सर्व गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि वेळेवर चांगल्या दर्जाचं काम करावं. म्हणजे पावसाळ्याच्या आधी गड्डे बुजवायचं म्हणून डागडुजी करायची आणि एका पावसामध्ये ते वाहून जातात, हा देखील एक प्रकारे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे. त्यामुळे नागरिकांनी अशी मागणी केलेली आहे की लवकरात लवकर त्यांना या त्रासापासून प्रशासनाने मुक्त करावं. व्हिडिओ चॅनल प्रशांत मोहितेसह तुषार कोळे, News18 लोकमत, नागपूर. विदर्भातल्या बुलढाण्यात रस्त्यांमध्ये 2-3 फूट लांबीचे मोठमोठे खड्डे पडलेत.
या खड्ड्यांमुळे खामगाव बुलढाणा मार्ग, खामगाव मलकापूर, नांदुरा जळगाव जामोद मार्गावर अपघात होण्याची शक्यता आहे. रस्त्यावर चालणं सुद्धा मुश्किल झालंय. या रस्त्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकार मोठा निधी खर्च करतं असं भासवलं जात असलं तरी रस्त्यांमध्ये पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रशासनाच्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. आतापर्यंत या खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीवसुद्धा गमवावा लागलाय, अनेकांना अपंगत्व आलं. बुलढाणा खामगाव बोथा रस्ता हा एवढे खड्डे पडलेले आहे इथं की कमीत कमी म्हणजे एक एक दीड दीड फुटाई गड्डे पडलेला आहे आणि त्यात ॲक्सिडंट होतात सर्व गोष्टीचं. इकडून रस्ते खोदलेले आहे, रस्ते खोदलेले एवढे आहे की मागे ॲक्सिडंट झाला तर त्या समोरच्या माणसाचा वसंता इंगळे यांचा पाय कट करून हात ॲक्सिडंट अजून त्या माणसाचा परिस्थिती गंभीर आहे. त्याच्यावरती शासनाने काही ना काही दक्षत घ्यावी. हे रस्त्याचे खराब खड्डे गिड्डे सरळ प्लेन हे करण्याचे जरासे रस्त्या दुर्घटना घटना जास्त वाढतात या रस्त्यावरील. म्हणजे अजून 15 दिवसाअगोदर अजून ॲक्सिडंट झाले. रस्त्यांवरचे खड्डे दाखवून सुद्धा सरकारला जाग येत नसल्याची सत्यता न्यूज 18 लोकमतनं समोर आली आहे. आमचे बुलढाण्याचे प्रतिनिधी राहुल खंदारे यांनी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचं मोजमाप करत वस्तुस्थिती दाखवली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण जर का बघितलं तर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत रस्त्याला. राष्ट्रीय महामार्ग असेल त्याचबरोबर राज्य महामार्ग असेल हे संपूर्ण मार्ग जे आहेत ते या ठिकाणी खड्डामय झालेले आहेत. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशा प्रकारची विदारक परिस्थिती बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळालेली आहे. आता आपण एका मोठ्या खड्ड्याजवळ आहे आणि त्या खड्ड्याची जी रुंदी आणि लांबी आहे जी आहे ती आपण या ठिकाणी मोजणार आहे. माझ्या हातामध्ये या ठिकाणी स्केल पट्टी आहे आणि या स्केल पट्टीच्या माध्यमातून जर का आपण बघितलं तर हा खड्डा जो आहे या ठिकाणी आपण बघू शकता की तब्बल एक फूट जर का आपण बघितला तर या ठिकाणी तब्बल हा जो रस्ता आहे तो अतिशय मोठा खड्डा या ठिकाणी पडलेला आहे आणि या खड्ड्यामुळं अनेक आजार जे आहे या ठिकाणी मोठे अपघात होण्याची या ठिकाणी शक्यता नाकारता येत नाही आहे. 2 ते 2.5 फूट रुंदी आणि लांबीचा असा हा खड्डा या ठिकाणी म्हणावा लागेल. अनेक नागरिकांना या ठिकाणी रस्त्यावरनं प्रवास करताना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. जर का आपण बघितलं तर अनेक अपघात जे आहेत ते या ठिकाणी खड्ड्यामुळे झालेले आहेत. अनेक लोकांचे जीव या ठिकाणी गेलेले आहेत तर काही लोकांना या ठिकाणी अपंगत्व देखील आलेलं आहे. अतिशय विदारक परिस्थिती या ठिकाणी रस्त्याची झालेली आहे. महाराष्ट्र सरकारने जर का या ठिकाणी आपण बघितलं तर रस्ते या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने देखील रस्त्यावर मोठा भर दिलेला आहे. कोट्यवधीचा जो निधी आहे तो रस्त्यावर खर्च होतोय परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपण जर का बघितलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डामय बुलढाणा जिल्हा या ठिकाणी झालेला आहे. 2.5 फूट 3 फूट लांबीचे मोठाले खड्डे या ठिकाणी रस्त्यावरती पडले. केवळ ग्रामीण भागात ही परिस्थिती आहे का असं अजिबात नाही आहे. इकडे शहरांमध्ये महाराष्ट्राची राजधानी आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये सुद्धा परिस्थिती वेगळी नाही. मुंबईतल्या हिंदमाता उड्डाणपुलावर खड्डेच खड्डे पाहायला मिळतात. उड्डाणपुलावरच्या सुरुवातीलाच हे खड्डे पडलेत. पालिकेनं खड्डे तात्पुरते बुजवले असले तरी नागरिकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. या खड्ड्यांमुळे चालक आणि वाहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे पाटील यांनी. मुंबईमधील अनेक रस्त्यांवरती सध्या खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतं आहे. मुंबईतील अनेक रस्ते खड्डेमय झालेले आहेत. त्याचपैकी हा एक रस्ता आहे. हिंदमाताचा हा ब्रिज आहे. खरं तर हिंदमाता या परिसरामध्ये कायमच पाणी भरत असतं म्हणून नवीन ब्रिज जो जॉईन करण्यात आलेला आहे तो पर्यायी रस्ता आहे. परंतु जो जुना ब्रिज आहे त्याच्या अगदी प्रवेशाच्याच भागावरती अशा पद्धतीनं खड्डे पाहायला मिळत आहेत जे चुकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात आणि हे खड्डे चुकवत असतानाच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. अगदी वाहनांना सुद्धा यातनं जेमतेम वाट काढत पुढे जावं लागतं. काही बाईक्सवर आपल्यासोबत आहेत. तुम्ही इकडनं जात असतात काय समस्या उद्भवतात? दररोज मला या रूटने मी जात असतो पण मला दररोज या रस्त्याने समस्या होत असते कारण की या खड्डे एवढे घाणेडे प्रकारचे आहे नाही ते आणि दररोज या इथे ऍक्सिडेंट्स पण होत असतात ऍक्च्युली याच रूटला. ऍक्च्युली ट्रॅफिक जाम होत असते आणि नेहमी नेहमी सकाळ संध्याकाळ ट्रॅफिक जाम असतोच. या टायमाला नसतो पण 10 नंतर जो ऑफिस टायमिंग असतो आपला त्या दरम्यान दररोज ट्रॅफिक जाम होत असतो ऍक्च्युली. पालिकेने लक्ष द्यायला पाहिजे असं वाटतं का? नक्कीच लक्ष द्यायलाच पाहिजे. त्यांचंच काम आहे ऍक्च्युली हे लक्ष देणं.
खरं तर इथे अगदी बाजूला वॉर्ड ऑफिस आहे, परंतु ज्या पद्धतीची परिस्थिती इथल्या रस्त्यांची आहे अशा पद्धतीचे रस्ते अनेक मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, जिथं तात्पुरता भराव घातला जातो परंतु परिस्थिती मात्र जैसे थेच आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातील खड्ड्यांच्या न्यूज 18 लोकमतच्या मोहिमेची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा दखल घेतली आहे. राज्यात प्रचंड खड्डे असल्याचं ठाकरे म्हणाले, तर खड्ड्यात काही स्पीड ब्रेकर असल्याची कोपरखळी सुद्धा सरकारला लगावली. अरे मी काल आलो मुंबईवरनं त्या हायवेवरती, म्हणजे विलक्षण आहे की त्या संपूर्ण खड्ड्यांमध्ये चार पाच मला स्पीड ब्रेकर पण लागले, मेंटेन केले स्पीड ब्रेकर. आधी खड्डे आणि मी त्याला विचारलं ड्रायव्हरला, म्हटलं स्पीड ब्रेकर होता ना तो, बोलला हो, कारण त्याला एक रिदम असतो ना. माझी भूमिका मी सांगितली मांडली आणि याच्यावरती आंदोलनं पण झाली, याच्यावरती साधारणपणे 60-70 टोल बंद पण झाले. राज्यातील खड्ड्यांबाबत गेल्या काही दिवसांपासून न्यूज 18 लोकमतनं एक मोहीम हाती घेतली, त्याची दखल आता राजकीय नेते आणि मंत्र्यांकडून सुद्धा घेतली जातीय. तसदीबद्दल क्षमस्व या आमच्या मोहिमेची दखल मंत्री भुजबळांनी घेतली. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नाशिकला यायला 6-7 तास लागतात, अनेकदा वाहनं बाजूला करून मार्ग मोकळा करावा लागतो. याबद्दल प्रत्येक विभागानं आपापली जबाबदारी घ्यावं असं नाशिकचे पालकमंत्री भुजबळ म्हणाले. तसं यायचं नाशिकला तर मात्र मी आता आमच्या लोकांना सांगतो की पुढच्या वेळेला आपण रेल्वेने आलेलं बरं, गाड्या अशाच पाठवून देऊ, काय ते सगळ्यात बरं, म्हणजे शरीरस्वास्थ्याच्या दृष्टीनंसुद्धा आणि वेळेच्या दृष्टीनंसुद्धा. पण 6-6.5-7 तास हे खूप होता तो, आणि तेही आमच्याबरोबर सिक्युरिटी पोलीस वगैरे असताना ते बिचारे चला बाजूला बाजूला जाऊ द्या करून कसं तरी ते पुढे जातात आणि रस्ता आमचा मोकळा तरीच होता एवढा लागतो. आता मंत्र्यांचेच हे हाल असतील तर सामान्यांचे काय. यानंतर बातमी आहे ठाणे नाशिक हायवेवरच्या अभूतपूर्व अशा वाहतूक कोंडीची. वाहतूक कोंडीचा हा सलग 6वा दिवस आहे. ठाणे आणि भिवंडी दरम्यान नाशिक हायवेवर मोठमोठे खड्डे पडलेत आणि या खड्ड्यांमुळे अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी होतीये. माजीवाडा सर्कल ती भिवंडी अशी 8-10 किलोमीटर लांब गाड्यांची रोज रांग असते. या वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. त्याचबरोबर हे खड्डे भरणार तरी कोण, याकडे लक्ष देणार तरी कोण, असे अनेक प्रश्न नागरिकांना पडलेत आणि या प्रश्नांनी सर्वसामान्यांना सध्या हैराण केलं. पण प्रश्न काही सुटत नाही. आम्ही सातत्याने तक्रार करत आहोत की जे रस्त्यामध्ये खड्डे पडलेले आहेत त्याच्यामुळे बरेचसे लोक मृत्यूमुखीही पडत आहेत, बरेचसे ॲक्सिडेंट होत आहेत आणि ट्रॅफिकच्या संदर्भातली परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत चालली. गेले 5 दिवसांपासून भिवंडी रस्ता असेल, घोडबंदर रस्ता असेल, हा पूर्णपणे ट्रॅफिकने ग्रस्त झालेला असेल आणि खऱ्या अर्थाने खड्डे हे भ्रष्टाचारांचे अड्डे आहेत का हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात उभा राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे सत्ताधारी या तिकडे सपशेल दुर्लक्ष करतायत. रस्त्यांवरील या खड्ड्यांबाबत भाजपचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखर यांनी काय प्रतिक्रिया दिली जाणून घेऊयात. तर ठाण्यातल्या गेल्या 2 दिवसापासून प्रचंड वाहतुकीचा कोंडीचा सामना करावा लागतोय. त्याची तातडीनं दखल घेत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी खड्डे बुजवण्याचे आदेश दिलेत. वाहतूक कोंडीचं कारण शोधण्याचे आदेश सुद्धा त्यांनी दिलेत. पोलीस आयुक्तांशी या संदर्भात बोललोय तातडीने आणि वाहतूक कोंडी तातडीने सुटली पाहिजे याच्या या सूचना दिल्यात. त्याचबरोबर ठाणे महापालिका आयुक्त MSRDC आपले MD आणि MMRDA आयुक्त यांना सूचना दिलेल्या आहेत की ज्या ठिकाणी त्या त्यांचे जे काही रस्ते असतील, फ्लायओव्हर असतील, युद्धपातळीवर
पावसाळ्यामध्ये खड्डे पडले असतील तर तातडीने त्याची डागडुजी करून ते वाहनधारकांना गैरसोय होणार नाही यासाठी तातडीने ते दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्यात मी। याच बातमीसोबत महाराष्ट्राची खबर बातमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय। ब्रेक नंतर काही खास कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। सॅनिटायझर हानिकारक आहे का? लसी तुमच्या डीएनए मध्ये बदल करतात का? लसीकरण तुम्हाला कोविड-19 लागण करू शकतं का? असे काही प्रश्न तुमच्या मनात कायम येत असतील। बरं, आता अशी एक जागा आहे जिथं तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जाऊ शकतात, आणि हो, तुमच्या एका फोनवर। नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोविड-19 विरुद्धच्या देशव्यापी लस जागृती मोहिमेचा भाग म्हणून संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ, संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे। तुम्हाला काय करायचं आहे तर फक्त 7977773 7